चिंचवड महापालिका हद्दीतील देहू आळंदी रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची तंबी आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने विकास आराखड्यानुसार आपल्या हद्दीतील देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेतलंय. या रस्त्याची लांबी 15 किलोमीटर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहन चालकांना आणि येथे येणाऱ्या वारकऱ्यांना कसरत करावी लागते. रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी रस्ता दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. देहू आळंदी रस्त्यातील काही भाग आळंदी नगर परिषद आणि देहू ग्रामपंचायत यांच्या हद्दीत येतो. शासनाकडूनही तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्र विकासाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासन आळंदी नगर परिषद आणि देहू ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय साधून रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.